हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट ए न्यू लेसन फ्रॉम साइंस एंड द लेसन नेम इज आवर बॉडी. ओके, आवर बॉडी इज एन अमेजिंग मशीन. इट परफॉर्म्स वेरियस फंक्शंस एंड हेल्प अस रिस्पॉन्ड. इट कैन ऑल्सो रिपेयर इट सेल्फ. वी मस्ट टेक प्रॉपर केयर ऑफ अवर बॉडी. आता या लेसनमध्ये आपण आपल्या बॉडी विषयी काही जाणून घेणार आहोत. आपली बॉडी कशी आहे, कशापासून बनलेली आहे, आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मसल्स आहेत, ओके, कशापासून आपली बॉडी कशी तयार झालेली आहे ते आपण या लेसन्समध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओपन पेज नंबर 212 अँड लिसन दिस व्हिडिओ केअरफुली. ओके, वी सी अँड अंडरस्टँड द वर्ल्ड अराउंड अस बाय युझिंग अवर फाईव्ह सेन्स ऑर्गन्स. फाईव्ह सेन्स ऑर्गन्स यू नो म्हणजे आपली पाच ज्ञानेंद्रिय. आपल्या सभोवताली काय चाललेलं आहे ते आपण कशामुळे समजू शकतो, बाय युझिंग अवर फाईव्ह सेन्स ऑर्गन्स. फाईव्ह सेन्स ऑर्गन्स कोणते आहेत आपले? आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. दीज आर अवर फाईव्ह सेन्स ऑर्गन्स. हे आपले काय आहेत? पाच ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला काय होतं, आपल्या परिसराभोवती किंवा आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याचं आपल्याला ज्ञान मिळतं किंवा आपण ते जाणून घेऊ शकतो. अपार्ट फ्रॉम दिस सेन्स ऑर्गन, आता हे सेन्स ऑर्गन सोडून देअर आर व्हेरियस अदर ऑर्गन्स इन अवर बॉडी. हे फाईव्ह ऑर्गन सोडून आपल्या बॉडीमध्ये इतरही काही ऑर्गन्स आहेत, ते काय करतात, आपल्याला मदत करत असतात. अँड अपार्ट फ्रॉम दिस सेन्स ऑर्गन्स, हे सेन्स ऑर्गन सोडून there are various other organs in our body together. These organs form the organ system. आणि या सगळ्या ऑर्गन्सची मिळून काय बनते? ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम म्हणजे काय? आपल्या अवयवांची एक प्रणाली असते. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, ओके, तर या सगळ्यांची मिळून काय बनते? ऑर्गन सिस्टम. While our sense organ help us to know about our surrounding, the organ system carry out different functions. When that five sense organs help us to know what is going on in our surrounding, then that organ system carry out different functions. जेव्हा हे five sense organs आपल्याला आपल्या परिसराविषयी माहिती देत असतात, त्याच वेळेस हे आपल्या शरीरामध्ये जी organ system तयार झालेली असते तिच्यामध्ये वेगवेगळे functions चालू झालेले असतात. आता ते functions कसे होतात ते आपण पुढं बघूयात. व्हॉट आर दीज ऑर्गन सिस्टम्स मेड अप, आता ही ऑर्गन सिस्टम कशी बनलेली असते ते आपण बघूयात. हाऊ आर ऑर्गन सिस्टम फॉर्म, आता ही ऑर्गन सिस्टम कशी बनलेली आहे ते आपण बघूयात. डू यू नो दॅट ऑल द ऑर्गन्स इन अवर बॉडी आर मेड अप ऑफ स्मॉल बिल्डिंग ब्लॉक्स. ईच सच बिल्डिंग ब्लॉक इज कॉल्ड अ सेल. आता प्रत्येक आपली जी बॉडी आहे ती कशापासून बनलेली आहे? सेल. सेल म्हणजे आपण काय म्हणतो? पेशी म्हणतो. आता बघा, आपण जर एखाद्या वेळेस आजारी पडलो तर डॉक्टर आपलं काय करतात? रक्त चेक करतात. त्यावेळेस काय म्हणतात की तुमच्या पेशी कमी झाल्या आहेत, तुमच्या पेशी वाढलेल्या आहेत. तर आपले शरीर हे कशापासून बनलेले आहे? छोट्या छोट्या पेशींपासून, म्हणजे सेल, सेलपासून बनलेलं आहे. अ सेल इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अवर बॉडी. आणि हा जो सेल आहे म्हणजे पेशी आहेत, हा सगळ्यात आपल्या शरीराचा सगळ्यात छोटा असा भाग आहे. आणि याचंच मिळून पुढं काय होते? ऑर्गन सिस्टम तयार होते. आता कशी ऑर्गन सिस्टम तयार होते ते आपण बघूयात. मेनी सेल्स ऑफ द सेम टाईप जॉईन टुगेदर टू फॉर्म अ टिश्यू. आता याच हेच मेनी सेल्स म्हणजे अनेक पेशी एकत्र आल्यानंतर काय तयार होतं? टिश्यू तयार होतं. तुम्हाला स्क्रीनवरती पिक्चरमध्ये दिसतो आहे कसा टिश्यू तयार होतो. मेनी सेल्स ऑफ द सेम टाईप म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक पेशी एकत्र आल्यानंतर काय तयार होतो? टिश्यू तयार होतो. टिश्यूज जॉईन टू फॉर्म अन ऑर्गन. आता हे टिश्यूपासून काय तयार होतो? ऑर्गन, म्हणजे एखादा अवयव, शरीराचा एक अवयव तयार होतो. अँड अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स दॅट वर्क टुगेदर टू डू अ पर्टिक्युलर वर्क फॉर्म अन ऑर्गन सिस्टम. आणि अशा अनेक प्रकारच्या टिश्यूजपासून वेगवेगळे अवयव तयार होतात, ऑर्गन्स तयार होतात. आणि या सगळ्या अवयवांची मिळून ऑर्गन सिस्टम तयार होते, म्हणजेच काय होतं? आपले शरीर तयार होतं. डिफरंट ऑर्गन सिस्टम वर्क टुगेदर टू मेक इट पॉसिबल फॉर द ह्युमन बॉडी टू वॉक,
प्ले रन वॉच ग्रो अँड डू आणि आपल्याला वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली करण्यासाठी ही ऑर्गन सिस्टम काय करत असते मदत करत असते ओके ऑल दीज ऑर्गन सिस्टम्स टुगेदर फॉर्म एन ऑर्गनिझम आणि याच सगळ्या ऑर्गन सिस्टमचं मिळून आपलं काय झालेलं असतं शरीर तयार झालेलं असते म्हणजे आपल्यासारख्या एखाद्या मानवाची रचना झालेली असते सजीव वस्तूची व्यक्तीची रचना झालेली असते तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते की याची रचना कशी झालेली असते ओके तर याच्यामध्ये आता लेटस्ट स्टडी दीज ऑर्गन सिस्टम इन डिटेल आता या ऑर्गन सिस्टममध्ये कोणकोणते ऑर्गन सिस्टम असतात त्याच्यामध्ये पहिली ऑर्गन सिस्टम आपण बघूयात स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम म्हणजे आपल्या शरीरामधील हाडांची रचना कशी असते. आपल्या शरीरामध्ये काय असतात हाडं असतात. आता बघा तुम्ही तुमचं फिंगर दाबून बघा तुम्हाला काय लागतो त्याच्यामध्ये एक कडक असा भाग लागतो तर त्याच्यामध्ये काय आहेत बोन्स आहेत. बोन्स म्हणजे काय हाडं म्हणतो आपण ओके. आवर बॉडी इज मेड अप ऑफ अ लार्ज नंबर ऑफ बोन्स. आपल्या शरीरामध्ये खूप प्रकारची हाडं आहेत. देअर आर 206 बोन्स इन अ बॉडी ऑफ एन अडल्ट ह्युमन बीइंग. जो प्रौढ व्यक्ती असतो म्हणजे तुमचे पप्पा मम्मी हे जे असतात यांच्या शरीरामध्ये किती हाडं असतात टोटल 206 म्हणजे 206 बोन्स असतात टोटल. ऑल द बोन्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अ स्केलेटन. आणि हे सगळे हाडं एकत्र येऊन काय तयार होतं स्केलेटन तयार होतं. द स्केलेटल सिस्टम गिव्ज शेप अँड सपोर्ट टू अवर बॉडी. आता या हाडांचं काय काम असतं आपल्या शरीरामध्ये की हे काय करतात आपल्या शरीराला शेप शेप म्हणजे एक प्रकारचा आकार देण्याचं काम करतात आणि आपल्या शरीराला सपोर्ट करतात. फॉर एक्झाम्पल जर आपल्या पायामध्ये हाडं नसतं तर आपण उभा राहू शकलो असतो का नाही. सो दॅट बोन्स सपोर्ट टू अवर बॉडी ओके. इट अल्सो प्रोटेक्ट द सॉफ्ट इंटरनल ऑर्गन्स लाईक द हर्ट अँड ब्रेन. तसेच आपल्या तसेच हे कोणत्या स्मॉलेस्ट ऑर्गन्सचं संरक्षण करतं हर्ट म्हणजे आपलं हृदय जे आहे आणि आपला मेंदू आहे. बघा डोक्याच्या डोकं जर तुम्ही डोक्याला जर हात लावला तर कठीण असं काय लागतं तुम्हाला कवच लागतं म्हणजे ती त्याला आपण काय म्हणतो कवटी म्हणतो कवटी. आणि त्याच्या आतमध्ये तो मेंदू असतो म्हणजे ती जी कवटी काय करते त्या मेंदूचं रक्षण करत असते. तसंच आपण जर छातीवरती हात ठेवला तर आपल्याला बरगड्या लागतात. बघा आपण बरगड्या म्हणतो तर त्या बरगड्याच्या आतमध्ये काय असतं आपलं नाजूकसं असं हृदय असतं ओके. ते हृदय जर बंद पडलं तर माणूस जिवंत राहू शकत नाही. अशा प्रकारे काय करतात हाडं या नाजूक अशा अवयवांना प्रोटेक्ट म्हणजे त्यांचं संरक्षण करण्याचं काम करतात. वी आर एबल टू स्टँड वॉक अँड मूव बिकॉज ऑफ अवर स्केलेटन. आणि याच हाडामुळं आपण काय करू शकतो चालू शकतो उभा राहू शकतो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो ओके. द नेक्स्ट सिस्टम वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मस्क्युलर सिस्टम. मस्क्युलर सिस्टम म्हणजे काय स्नायू सिस्टम. आता स्नायू म्हणजे काय इमॅजिन इफ वी हॅड ओनली बोन्स. आपल्या शरीरामध्ये फक्त हाडंच आहेत. आता जसं मी तुम्हाला एक हाडांचा सापळा दाखवला पाठीमागं स्क्रीनवरती बघितला तुम्ही तशी फक्त हाडंच आहेत तर त्या फक्त हाडांनी तुम्ही चालू शकता का नाही. तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे मसल्स म्हणजे स्नायू गरजेचे आहे. मसल्स हेल्प इन द मूवमेंट ऑफ द बॉडी. आणि हे मसल्स काय करतात कशासाठी हालचालींसाठी मदत करतात. वी आर एबल टू होल्ड थिंग्स वॉक टॉक अँड डू अदर थिंग्स बिकॉज ऑफ अवर मसल्स. आणि याच मसल्समुळे आपण काय करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. इन ऑर्डर टू मूव अ बॉडी पार्ट द मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. आणि याच मसल्समुळं आपण काय करू शकतो रिलॅक्सेशन किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टायटन अप अँड रिलॅक्सेशन राहू शकतो. ऑल द मसल्स इन अवर बॉडी टुगेदर फॉर्म द मस्क्युलर सिस्टम. आणि या सगळ्या मसलची बनून काय या सगळ्या मसल्सची मिळून काय बनलेली असते मस्क्युलर सिस्टम बनलेली असते ओके. तर एक्झरसाइजिंग रेग्युलरली इज गुड फॉर अवर मस्क्युलर सिस्टम. आणि नियमितपणे अभ्यास नियमितपणे व्यायाम करणे हे काय आहे आपल्या मस्क्युलर सिस्टमसाठी चांगलं आहे. तर आपण काय बघितलं आज या व्हिडिओमध्ये की आपलं शरीर कसं तयार झालेलं आहे हाव आर ऑर्गन सिस्टम फॉर्म आपली ऑर्गन सिस्टम कशी बनलेली आहे त्याच्यानंतर
त्याच्यामधल्या दोन सिस्टम्स आपण बघितल्या, स्केलेटल सिस्टम आणि मस्क्युलर सिस्टम. ओके, राहिलेले जे सिस्टम आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, यू जस्ट लिसन दिस व्हिडिओ केअरफुली अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.